राहुरी तालुक्यातल्या वळण येथे पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सुमारे 8 ठिकाणी धाडसी चोरी केल्यानं तालुक्यामध्ये एकच खळबळ माजली आहे. वळण येथे पहाटेच्या दरम्यान गावातील शैलेंद्र बनकर, दीपक उदावंत यांच्या गाळ्याचं कुलूप कटरच्या सहाय्यानं तोडून आतमध्ये उचकापाचक केली गेली, परंतु दुकानात रोख रक्कम नसल्यानं चोरट्यांना खाली आत जावं लागलं. त्यामुळे चोरट्यांनी बंद खोल्यांकडे आपला मोर्चा वळवत गावाजवळ असलेले सतीश शेळके, उत्तम मकासरे, सुभाष सोनार, बीजी काळे यांच्या बंद असलेल्या घरात प्रवेश करून सामानाची उचकापाचक केली, तर अभिनव पतसंस्था BSNL टॉवरचे ऑफिसचे कुलूप तोडून उचकापाचक केली. तर यामध्ये शेळके यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. ही बातमी सकाळी लोकांना समजताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राक्षे अयुब पठाण यांनी पाहणी केली, तर घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञ पथक यांनाही पाचारण करण्यात आलं होतं. दरम्यान अलीकडच्या काळात शहराबरोबरच ग्रामीण भागात सर्रास चोरीचं प्रमाण वाढलं असून घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेचा तपास लावावा, तसेच रात्रीच्या दरम्यान पोलिसांनी गस्त सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. चोरा मारा होतात, नेहमी दक्षतेची गरज आहे. काय पोलीस खाते यांनी वेळोवेळी दक्षता घेऊन या बाबतीत योग्य ती कारवाई करावी. काय जनतेचं असं म्हणणं आहे आणि जनतेला या त्रासापासून सुटका मिळावी अशी अपेक्षा पोलिसाकडून करण्यात येते. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, SN मीडिया, राहुरी.